गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आज आपण फर्स्ट स्टँडर्डला रिव्हिजन घेणार आहोत. आपलं पोर्शन झालेलं आहे, नेक्स्ट वीकमध्ये एक्झाम आहे, तर आज आपण त्याची उजळणी घेऊया. उजळणी मीन्स रिव्हिजन. काय रिव्हिजन घेऊया? वाचा आणि लिहा. काय लिहा? स्वर. स्वर कुठले स्वर आहेत? ह, आ, ई, ई, ऊ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, हे काय आहे? स्वर. क्वेश्चन काय येणार? वाचा आणि लिहा. स्वर लिहायचे आहेत. मग स्वर सांगितले तर स्वर लिहायचे. काय स्वर आहे? अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, स्वर लिहायचे. आणि काय सांगणार? व्यंजन. व्यंजन लिहा. कुठली व्यंजन आहेत? क, ख, ग, घ, ही काय आहेत? व्यंजन आहेत. वाचा आणि लिहा सांगितलं तर व्यंजन लिहायची, स्वर लिहायची. आता पुढे बघूया आपण. शब्द रांगेत लिहा. शब्द रांगेत लिहा. कुठले शब्द रांगेत लिहा? आता इथे उलट सुलट शब्द दिलेले आहेत. आ, ऊ, रु, अ, ई, ऊ, ई. आता हे काय आहे? उलट सुलट दिले आहेत. आपण काय लिहायचंय? राईट पोझिशन पे लिहिणं आहे. राईट लिहायचे आपण. अ पहिले काय येणार? अ, नंतर अ की बाद में आ, आच्या नंतर ई, पहिली ई, नंतर दुसरी ई, ई, नंतर ऊ, उसके बाद ऊ आणि रु. हे झालं राईट पोझिशन. हे झालं रांगेत लिहिलं आपण. ओके, तसंच अम, ए, आहा, ओ, ऐ, औ, हे पण उलट सुलट दिलेली आहे. तर रांगेत लिहायचं. पहिलं काय येणार? ए, ये राईट है, वैसे ये राईट लिखा है. ए, आई, ओ, आउ, आउ, ए, आई, ओ, आउ, अम, आणि आहा. हे हो गया राईट पोझिशन. उलटा सुद्धा दिला असेल तर ते राईट पोझिशन मध्ये यायचे. अभी आगे देखो, पुढे बघूया आता आपण. आता काय सांगितले? रिकाम्या जागी भरा. फिलिंग द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. तो क्या करेंगे? फिलिंग द ब्लँक्स करेंगे. कैसे आएगा? अ, ऊ, ई, ऊ, ऐ, औ, आहा. तो ये फिलिंग द ब्लँक्स भरना है. अ के बाद में क्या आता है? अच्छा, पुढे काय येतं? आ, अ, आ, ई, पहिली ई, ई, ऊ, नंतर आ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. हे झालं फिलिंग द ब्लँक्स. असं आलं तर पेपरमध्ये लिहायचं आहे. आता मॅच करेंगे आम्ही, मॅचिंग करेंगे. मॅच करायचं. अ, अ, आ, आ, ई,
नंबर बघूया. आपले 1 ते 25 पर्यंत नंबर झाले आहे. 1 से लेके 25 तक नंबर हो गए हैं. एक नंबर लिहायला सांगितलं तर एक अशीच नंबर लिहायचं. दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ आणि दहा. तसेच 11, 12, 13 असे 25 पर्यंत नंबर आहेत. तर जे सांगतील एक्झाम मध्ये ते नंबर लिहून दाखवायचे अक्षरात आणि अंकामध्ये. आणि काय असणार? चित्र काढा आणि रंगवा. चित्र काढा, कोणसं पिक्चर देईल, कुठलंही चित्र देणार. असं एक फूल देणार, मग ते चित्र काढायचंय. ऐसा बलून देंगे, बलून होगा ऐसा बलून, उसको कलर करना है ऐसे ऐसे. ये फूल है, फूलाला कलर करायचा. कप निकालेंगे ऐसे ऐसे, कप निकालेंगे, उसको कलर करा, कलर करायचा आहे. पिक्चर बघायचे आणि कलर करायचे. अक्षराला गोल करा. ए आई ओ औ अम ही अक्षर असतील. ह्या अक्षरामध्ये शब्दात जे अक्षर आहे ते त्याला गोल करा. ए कटा, ए आलेला आहे मग ए ला गोल करायचे. एक ए आया आहे तो ए को गोल करना आहे. फिर क्या आएगा? आयरन, आयरन आला तर आयरन ए ला गोल करायचे. ओढा, ओढा आया है तो ओढा को ऐसे सर्कल करना है. ओढ़नी, ओढ़नी. यहाँ पे देखो इतने शब्द दिले आए, ये शब्द अक्षरात आले तो मैला गोल करायचा आहे. औषध, याला असं गोल करायचं आहे. परीक्षेमध्ये असे एक्झाम्पल देणार आम्ही, तर ते तुम्ही बघायचं आहे आणि लिहायचं आहे. अशाच प्रमाणे पेपर तयार करायचा, पेपर लिहायचा आहे, सोडवायचा आहे. आता इथे दिलं आहे क अक्षराखाली रेघ ओढा. ख अक्षराखाली रेघ ओढा. क क म ळ क प क अक्षराखाली रेघ ओढा. ख खडू, खटाणा. तर ख अक्षराखाली रेख ओढायची आहे. हे सगळं आपलं रिव्हिजन झाले, एक्झामच्या आधी शिकून झालेलं आहे. आता आपण हे रिव्हिजन घेतोय. असे काही प्रश्न येतील तर ते बघायचे आहे आणि पेपरमध्ये लिहायचे आहे. थँक्यू.